भरगाव टेम्पोने पळसपे गावाजवळ शाळा सुटल्यावर घरी परतणाऱ्या 10वीतील 3 विद्यार्थिनींना धडक दिल्याने झालेल्या अपघातात 3 विद्यार्थिनींपैकी एकीचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दोघी जणींना नजीकच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी 1 सुमारास घडली. पनवेल जवळील पळसपे गावाजवळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयात 10वी इयत्तेत शिकणाऱ्या काजल गायकवाड, मिनल चौधरी व स्वप्नाली ठोंबरे या शुक्रवारी दुपारी शाळा सुटल्यावर घरी परतत असताना अचानकपणे भरगाव वेगाने आलेल्या टेम्पोवरील चालकाने सदर 3 मुलींना जोरदारपणे धडक दिली. या अपघातात काजल गायकवाड ही गंभीररित्या जखमी झाली व त्यात तिचा मृत्यू झाला, तर इतर दोघी जणी जखमी झाल्या असून त्यांना नजीकच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांना मिळताच त्यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेऊन टेम्पो चालकाला ताब्यात घेतले. प्राथमिक माहितीमध्ये सदर टेम्पो चालकाने मद्यपान केल्याचे समजते. याबाबत पुढील तपास पनवेल शहर पोलीस करीत आहेत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.